नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा माझ्या तरुणांना निर्णय घ्यायचा आहे। मला माहिती आहे इथला तरुण पेटून उठल्यानंतर काय इतिहास करू शकतो, म्हणून मी बोललो होतो हे सभा बोलताना बोलले आपण हॉलमध्ये घ्यायचे बोला नाही, प्रचाराची सुरुवात आणि माणसं हेतूनच पेटली पाहिजे आणि तरुण माझा हेतूनच पेटला पाहिजे आणि तो उभा राहिला पाहिजे नव्या क्रांतीचा नवी मुंबईच्या इतिहासाचा करायला साठी। हाच इतिहास आम्हाला करायचा। उद्या काय येईल मला माहित नाही, परंतु ज्या लोकांना वाटत की हा वाले किल्ला आमचा आहे, हा वाले किल्ला म्हातारी कामगार इथली जनता यांची मुलं हा परिवार हा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हा शपथ घेऊन इथून आपण कामाला लागलं पाहिजे। आणि ज्या वेळेला हा परिसर मला माहिती आहे कोपरकरांना सगळे नगर शेवक आपल्या विचारांचे निवडून यायचे सगळेच्या सगळे इथे, हेच परत आपण करून दाखवायचं आहे, एवढंच करून दाखवण्याचा प्रयत्न करा, आपली ताकद काही दाखवण्याचा प्रयत्न करा, आपला माणूस आपला इथं हक्काचा आहे असं वाटलं पाहिजे। ते करण्याची विनंती करायला आलेलो आहे सर्व होतील जेव्हा मी बोलेन, वेळ झालेला आहे, मी तुमचं कौतुक करतो। कोपर खैराणे सेक्टर 7 येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश भोर आणि कार्याध्यक्ष सौरभ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। अनेक युवकांनी आमदार शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला। तसेच प्रभाग क्रमांक 44 समाजसेवक संतोष कोंडाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या समवेत साताऱ्याचे आमदार मकरंद पाटील, नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे, मेहबूब शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सूरज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, रविकांत वरपे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, NCP जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश भोर, संतोष कोंडाळकर, सौरभ काळे, गौतम आगा व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मला माहिती आहे बोगस मतदान झालंय म्हणून काही लोक निश्चित आहे, काही लोकांना वाटतं बोगस मतदान असल्यामुळे ते मतदान मला भेटत मी निवडून येणार। किती मतदान? 10,000 पैकी 6,000 पैकी 1,000 1,000 मतदान बोगस असेल, उरलेले 4,000 मतदानामधला 100 मत सुद्धा पडणार नाही एवढी जागृती आम्ही अधिकारी केल्याशिवाय राहणार नाही। मी भाजपचा नारा बघितला मंदिर वही बनाएंगे, मंदिर इधरी बनाएंगे, गणेश का मंदिर इधरी बनाएंगे, हा राष्ट्रवादीचा नारा आहे। इथलं गणेशाचं मंदिर उभं राहायला पाहिजे ही आमची पहिली भूमिका। काही लोक सांगतात
त्याला बेंडिंगने बांधलंय, उद्या त्याचं काय होणार? अरे एक शरद पवार असा आहे की होत्याचं नव्हतं करतो, एक शरद पवार असा आहे की महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये तीन पक्षाचं सरकार एकत्र आणून दाखवतो, तोच शरद पवार आमचा दाता आहे, तोच शरद पवार माथारी कामगारांचा दाता आहे। आणि त्यांनी दिलेल्या घराची चिंता कोणी करायची गरज नाही, कारण सरकार महाविकास आघाडीचं आहे। आम्ही वॉटर मीटर गटर वर जाणार नाही, आम्ही जाणार आहोत ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी। आम्ही जाणार आहोत ते या महाराष्ट्रामधला आमचा नेता जो आजही आज पवार साहेबांनी सांगितलं, अनेक लोक मला पक्ष सोडून गेले पण ते संपले, इथं हा इतिहास आम्हाला करायचा आहे। उमेदवार कोणी घेऊ, तो उमेदवार महाविकास आघाडीचा आहे दाखवल्यानंतर इतकं काम करा, इतकं काम करा की विरोधकांना सुद्धा विचार करावा लागेल, आपल्याला मतच मिळत कशी नाही, एवढा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करा। संतोष कार्यकर्ता आहे, अनेक वर्ष माथाडी तळणीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आणि प्रामाणिक आहे। भागासाठी पळणारा, वाईसाठी पळणारा, साताऱ्यासाठी पळणारा, भोरसाठी पळणारा, अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात आपल्या तरुण मुलांसाठी आपल्या हितल्या लोकांसाठी तळमळतेने काम करणारा एक कार्यकर्ता आहे। उद्या निवडणुकीचा तिकीट कोणाला महाविकास आघाडी मिळेल मला माहित नाही, पण संतोष आम्ही दोघं साक्षीला आहे आणि हे आव्हान स्वीकारताना माझी विनंती कार्यकर्त्यांना आहे। अरे इतिहास घडवणारे आपण लोक अशी काही लेची पेची आहेत काय? बाईट संतोष कोंडाळकर।